वेरी वेलकम स्टूडेंट्स, फ्लूइड मैकेनिक्स मधील नेक्स्ट लेक्चर मध्ये स्वागत आहे सर्वांचं। आज आपण आपल्या फ्लूइड मैकेनिक्स ला पुढे कंटिन्यू करणार आहोत। प्रीवियस लेक्चर पर्यंत आपण वर्कबुक सॉल्व करून घेतलं, प्रेशरच्या रिलेटेड जेवढे काही कन्सेप्ट होते त्या सगळ्या कन्सेप्ट विषयी डिस्कस केलं। मागील लेक्चर मध्ये आपण जी वेसल घेतली होती किंवा जे काही कंटेनर घेतलं होतं ते कंटेनर एका कंटेनरला काही ॲक्सिलरेशन दिलं होतं, ते काय ॲक्सिलरेशनने ते कंटेनर मूव होत होतं, त्या ठिकाणी आपण प्रेशरचे दोन इक्वेशन्स फाइंड केले होते। वेन एवर प्रेशर इज ॲक्टिंग ऑन अ व्हर्टिकल डायरेक्शन ते येऊन जातं पी झिरो प्लस रो जी इफेक्टिव मल्टीप्लाय बाय एच, आणि ज्यावेळेस हे व्हर्टिकल डायरेक्शनसाठी होतं हा जी इफेक्टिव सगळ्यांना माहिती आहे, हा जी इफेक्टिव येऊन जातो जी प्लस ए। जर तो ती जे काय कंटेनर होतं किंवा ते जे काय वेसल असेल ते जर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला मूव होत असेल तर त्या ठिकाणी जे इक्वेशन येऊन जातं पी इज इक्वल टू पी झिरो रो मल्टीप्लाय बाय जी इफेक्टिव मल्टीप्लाय बाय एच, आणि हा जो जी इफेक्टिव होता हा सगळ्यांना माहिती आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये जी मायनस ई आपण घेत असतो। आज आपण एका कन्सेप्टविषयी डिस्कस करणार आहोत। ऑब्विअसली ती जी कन्सेप्ट आहे या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला मेन्स प्लस ॲडव्हान्समध्ये विचारले जाणार आहेत। आता जी जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा मेन्स प्लस ॲडव्हान्समध्ये तिच्यावरती एक क्वेश्चन असतो। कन्सेप्ट अशी आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल फाइंड द प्रेशर ॲक्टिंग ऑन अ पॉइंट विच इज अ डिस्टन्स आर फ्रॉम दी रोटेटिंग ॲक्सिस इनसाइड फ्लूइड। बघा, एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे। ऑब्विअसली 101% याच्यावरती जेई प्लस ॲडव्हान्ससाठी जेई ॲडव्हान्सच्या क्वेश्चन कन्सेप्टमध्ये याच्यावरती क्वेश्चन एक असतो। क्वेश्चन एकदम इझी आहे। क्वेश्चन त्यांनी विचारलं प्रेशर फाईन करायला लावला, प्रेशर कुठल्या पॉईंटवरती फाईन करायला लावला, जो पॉईंट डिस्टन्स आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे कुठून, रोटेटिंग ॲक्सिस, जी ॲक्सिस रोटेट होते ती इनसाइड द फ्लूइड आहे। म्हणजे कसं कन्सेप्ट दिली बघा, असा एक कंटेनर असेल, ऑब्विअसली या कंटेनरमध्ये काय असणार आहे, फ्लूइड असणार आहे। सो दिस इज द फ्लूइड इनसाइड द कंटेनर। त्यानंतर पुढे एक ॲक्सिस आहे, सो हियर इज द ॲक्सिस विच इज ऑब्विअसली रोटेटिंग विथ अन अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि एक पॉईंट दिला आहे तो किती डिस्टन्सवरती आहे, आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे, बरोबर, आणि तो पॉईंट आहे पॉईंट ए। आणि तुम्हाला विचारलं आता ह्या कंडिशनमध्ये कुठेही हा हॉरिझॉन्टल सर्फेसवरती नाही आहे, कुठेही याचं मोशन हे व्हर्टिकल होत नाही आहे, कुठेही याचं मोशन हे हॉरिझॉन्टल होत नाही आहे, तर याचं जे मोशन होतं आहे तर ही जी ॲक्सिस आहे ती ॲक्सिस फक्त रोटेट होते, ॲक्सिस काय करते ह्या पाण्याला रोटेट करते, या वॉटरला रोटेट करते, लिक्विडला रोटेट केल्यामुळं एवरती किती प्रेशर ॲक्ट झालं असा हा प्रॉब्लेम, अशी ही कन्सेप्ट आहे। क्लिअर झालं? आता आपण याला सॉल्व करू। सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस ही ॲक्सिस रोटेट होणार आहे त्यावेळेस हे सर्फेसचं स्ट्रक्चर आपल्याला बघावं लागेल। सर्फेस कुठल्या याच्यामध्ये शेपमध्ये असेल तर ऑब्विअसली ज्यावेळेस तुम्ही घरी बघत असाल किंवा एक ग्लास घ्या, ग्लासमध्ये पाणी टाका, पाणीमध्ये एक पेन किंवा एखादी काडकी टाका आणि त्याला असं डवळा, तर तुम्हाला दिसेल का जो सर्फेस असतो तो सर्फेस असा कॉनकेव सर्फेस झालेला असतो। वॉटरचा जो सर्फेस असेल तो तुम्हाला दिसेल की तो असा कॉनकेव झालेला आहे आणि ही ॲक्सिस असणार आहे। सो हिअर इज सर्फेस इज कॉनकेव, याला जनरल आपण पॅराबोलिक स्ट्रक्चरही म्हणतो। ही आता ॲक्च्युअल त्याची सिच्युएशन असेल। ठीक आहे, मग आता ह्या सिच्युएशनमध्ये ओके ही सिच्युएशन आहे, ॲक्च्युअली ही सिच्युएशन आहे। पॉईंट कुठं प्लेस केला आहे, तर पॉईंट या ठिकाणी प्लेस केला आहे। किती डिस्टन्सवरती आहे तर तो या ॲक्सिस, ऑब्विअसली याला म्हणणार आपण ही जी असेल आता ही असणार आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशनवर किती डिस्टन्सवरती आहे, आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे पॉईंट ए। आणि आता वॉटरचा जो सर्फेस आहे, इथं सर्फेस मॉलिक्युल्स असतील, या सर्फेसवरती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, मग इथला कुठलाही मॉलिक्युल जर घेतला तर यावरती जो प्रेशर ॲक्ट झाला तो प्रेशर कुठला असणार आहे, पी झिरो, आणि याचं जे डिस्टन्स आहे ते आहे वाय एवढं। मग तुम्ही सांगणार पॉईंट एवरती प्रेशर किती ॲक्ट झाला, ऑब्विअसली पॉईंट एवरती किती प्रेशर ॲक्ट झाला,
पी इज इक्वल टू पी जीरो प्लस रो जी मल्टीप्लाय बाय एच आणि हाईट किती आहे वाय एवढी म्हणजे किती होऊन जाणार आहे रो जी मल्टीप्लाय बाय वाय दिस इज इक्वेशन नंबर वन मग तुम्ही म्हणणार सर एवढा प्रेशर त्याच्यावरती ॲक्ट होणार बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की हाईट जनरल प्रेशर कशावर डिपेंड झालं हाईटवरती मग डिस्टन्स किती आलं वाय एवढं मग एवढा प्रेशर त्याच्यावरती ॲक्ट होणार सर प्रॉब्लेम संपला पण ॲडव्हान्सच्या कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम्स तुमचा इथं संपत नाही आहे का संपत नाही एक लक्षात घ्या ॲक्च्युअल ही ॲक्सिस रोटेट झाल्यामुळे बिकॉज ऑफ दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन वॉटर क्रिएट सम प्रेशर अँड दिस पॉईंट ए इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन सो वी हॅव टू रिप्लेस बाय वाय आपल्याला हा वाय रिप्लेस करायचा आहे आरच्या टर्ममध्ये म्हणजे हा वाय आपल्याला आर च्या इक्वेशनमध्ये काय करायचा रिप्लेस करायचा जेणेकरून आपलं जे इक्वेशन आलं पाहिजे ते डिस्टन्सच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे का डिस्टन्सच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे ऑब्व्हियसली त्यांनी सांगितलं आहे तो पॉईंट किती डिस्टन्सवरती आहे आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे प्रॉब्लेम कन्सेप्ट समजले सर्वांना ओके मग आता आपण याला व्यवस्थित आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू आता झालं काय ते व्यवस्थित समजा मग तुमच्या सगळ्यांची एक गोष्ट कॉमन लक्षात आली असेल काय करायचं आहे मला हा ही जे वाय दिसतो आहे ना हा वाय हा आरच्या टर्ममध्ये मला रिप्लेस करायचा सिच्युएशन काय होती हा एक असा कॉन्केव सरफेस होता हा असा कॉन्केव सरफेस होता त्यानंतर इथं कुठलाही मॉलिक्यूल जर घेतला कुठलाही मॉलिक्यूल मी घेऊ शकतो त्याचं वेट कुठं असणार आहे ऑब्व्हियसली डाऊनवर्डला माझा क्वेश्चन असा आहे जसं मी मागच्या प्रिव्हियस एक्झाम्पल लेक्चरमध्ये घेतलं आहे की हॉरिझॉन्टल सर्फेसला जो फोर्स ॲक्ट होतो तो परपेंडिक्युलर फोर्स असतो अँड बिकॉज ऑफ दॅट फोर्स त्या फोर्स तो फोर्स ठरवणार आहे सर्फेस कसा ठेवायचा म्हणजे जर ही व्हेसल जर आपली इकडं हॉरिझॉन्टली ॲसिलेट होत असेल तो सर्फेस असा होऊन जातो कॉनकेव एक इन्क्लाईन होऊन जातो तो इन्क्लाईन कशामुळे होतो तर त्याला फोर्स हा परपेंडिक्युलर ॲक्ट होतो हे मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं आहे त्याची लिंक तुमच्या आय बटनमध्ये आली आहे बरोबर जर आपण इथं व्यवस्थित बघितलं तर याचा या सर्फेसचा जो शेप आला आहे कंटेनरमधील सर्फेसचा जो शेप पॅराबोलिक नेचरमध्ये आला किंवा कॉन्केव शेप आला हा कॉन्केव शेप का आला म्हणजे कुठला तरी फोर्स त्याला रिस्पॉन्सिबल असेल कुठला फोर्स तर बघा हा जेव्हा मी एक मॉलिक्यूल जर पकडला हा मॉलिक्यूलचं वेट आलं डाऊनवर्ड डायरेक्शनला एम जी एवढं त्यानंतर हा मॉलिक्यूल ऑब्व्हियसली ही ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल बिकॉज अलॉंग दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन तो रोटेट होणार आहे त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो असेल सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ऑब्व्हियसली सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन असते अवे फ्रॉम दी सेंटर हा असेल सेंट्रिफ्युगल फोर्स यम आर ओमेगा स्क्वेअर वेट आलं डाऊनवर्डला किती आलं एम जी दिसत आहे सर्वांना ओके वेट नाही दिसत आहे ठीक आता दिसत आहे ठीक आहे व्हेरी गुड चला दिसत आहे आता हे आलं वेट एम जी इकडं आला फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर आणि ह्या दोघांचा रिझल्टंट जो असेल हा रिझल्टंट अँड बिकॉज ऑफ दिस रिझल्टंट ह्याच रिझल्टंट फोर्समुळे हा जो शेप असेल हा शेप कसा असणार आहे कॉनकेव असणार आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं ऑब्व्हियसली वॉटर सर्फेसला कॉनकेव शेप कशामुळे भेटला तर रिझल्टंट फोर्स कोणाचा रिझल्टंट फोर्स या सर्फेसवर ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स या सर्फेसवरती फोर्स कोणामुळे ॲक्ट झाला सेंट्रिफ्युगल फोर्स आणि त्या मॉलिक्यूलचं वेट क्लिअर झालं समजलं सर्वांना ओके मला करायचं काय आहे मी परत एकदा सांगतो मला वाय आरच्या टर्ममध्ये रिप्लेस करायचं आहे मग आता काय करता येईल तर त्यासाठी मी काय करतो एक टँजेंट टाकतो हां एक परत एकदा सांगतो ही जे इक्वेशन्स आहेत ही इक्वेशन्स तुम्हाला कुठेही प्रूफ करण्यासाठी नसेल मला याच्यातून एक कॉमन इक्वेशन मी काढणार आहे पण ॲज युजल तुम्हाला जे इक्वेशन्स आहेत म्हणजे जे प्रेशरचं इक्वेशन येतं रोटेटिंग टर्म्समध्ये ते इक्वेशन्स कसं येतं कसं आलं ही कन्सेप्ट फक्त मी तुम्हाला सांगतो आहे ही तुम्ही नोट डाऊन करू शकता ही नोट्समध्ये तुमच्या असणारच आहे मग आता याला मी एक टँजेंट टाकतो आहे सो विड्रॉ वन टँजेंट ऑफ दिस कॉनकेव सरफेस हा टँजेंट टाकला मी बरोबर ओके हा टँजेंट आहे या सरफेसला ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी अँगल असेल थीटा आता जर व्यवस्थित बघितलं नेट फोर्स आणि हा जो टँजेंट आहे यांच्यामध्ये अँगल असतो किती परपेंडिक्युलर हे दोन्ही काय असतात 90 डिग्री मग हा अँगल जर एम आर ओमेगा स्क्वेअर आणि टँजेंटसोबतचा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल किती असणार आहे 90 मायनस थीटा मग हा जर 90 मायनस थीटा असेल तर ऑब्व्हियसली हा किती असणार आहे थीटा एवढा असणार आहे
त्यानंतर या ठिकाणी जर मी स्लोप काढला, याच्यावाला स्लोप जर मी काढला, याचा स्लोप जर मी काढला टँजेंट आणि एम आर ओमेगा स्क्वेअरमधला, तो तो येऊन जातो टॅन थीटा इज इक्वल टू स्लोप माहिती सर्वांना डी वाय अपॉन डी वाय कोणचं हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती असेल डी वाय, आणि या ठिकाणी तुमचा काय होता पॉईंट ए होता, आणि पॉईंट ए इथून किती डिस्टन्सवरती आहे तर ते डिस्टन्स आहे डी आर एवढं. ऑब्विअसली त्याला आपण काय म्हणतो डी एक्स म्हणतो, म्हणजे वाय ॲक्सिस अपॉन एक्स ॲक्सिस म्हणजे काय घेतो आपण टॅन थीटा घेत असतो, पण इकडं काय घेतला डी वाय, आणि तो किती डिस्टन्सवरती आहे डी आर एवढ्या डिस्टन्सवरती, म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू किती असणार आहे डी आर अपॉन डी थीटा. रिकॉर्ड दिस इक्वेशन फर्स्ट. ओके, आता हे एवढं डिस्टन्स किती आहे, हे एवढं डिस्टन्स म्हणजे त्याच्यावाला वेट असेल एम जी, आणि इथून एवढं डिस्टन्स किती आहे, तर इथून एवढं डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स आहे एम आर ओमेगा स्क्वेअर, तर हेही डिस्टन्स किती असणार आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. मग तुम्ही या ठिकाणी या थीटासाठी टॅन थीटाची व्हॅल्यू फाईन करू शकता. हे टॅन थीटा कडून आलं या थीटामुळं स्लोप बाय द स्लोप, इथं म्हणणार मी बाय दी स्लोप. स्लोप कसा फाईन केला, स्लोप कसा फाईन केला, तर सिम्पल एक टँजेंट टाकली आपण. मग आता इथंही अँगल थीटा झाला, कारण की हा 90 डिग्री असेल, हा थीटा असेल, हा किती असणार आहे 90 मायनस थीटा, मग हा किती असणार आहे थीटा असणार आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती आलं एम आर ओमेगा स्क्वेअर, आणि हे डिस्टन्स किती आलं एम जी एवढं, बरोबर. मग या ठिकाणी या ट्रायंगलसाठी, याला म्हणतो मी ओ, दिस इज ए अँड बी फॉर ट्रायंगल ओ ए बी साठी टॅन थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे, ती येऊन जाते टॅन थीटा इज इक्वल टू, हां सांगा आता टॅन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन किती असणार आहे एम जी, मास अँड मास गेट कॅन्सल, सो वी गेट टॅन थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. इक्वेशन काय आलं थ्री. ऑब्विअसली हे इक्वेशन तुम्ही आपण जे प्रिवियस प्रॉब्लेम्समध्ये इक्वेशन घेतलेले होते कुठले ते इक्वेशन्स होते, या ठिकाणी दाखवतो बघा, आपण प्रिवियसमध्ये इक्वेशन घेतले टॅन थीटा इज इक्वल टू एच अपॉन एल, त्यानंतर टॅन थीटा इज इक्वल टू पुढचं होतं ए अपॉन जी. हे जे ॲसिलरेशन असतं, ॲसिलरेशन आपण रिप्लेस करतो कुठल्या टर्ममध्ये, ए व्ही इज इक्वल टू किती असतो आर ओमेगा असतो, किंवा ॲसिलरेशन इज इक्वल टू ते असतं आर स्क्वेअर मल्टीप्लाय बाय ओमेगा. सेंट्रिपेटल ॲसिलरेशनचं फॉर्म्युला काय आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर, इथं येऊन जातं आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच व्हीचं इक्वेशन आपण टाकणार, व्ही इज इक्वल टू किती असतो आर ओमेगा, आणि आर ओमेगा या ठिकाणी सबस्टिट्यूट करून दिला तर ते येऊन जातं आर स्क्वेअर ओमेगा. इथंही जरी टाकलं आर स्क्वेअर मल्टीप्लाय बाय ओमेगा अपॉन जी, ते इक्वेशन त्या ठिकाणी येऊन जातं, टॅन थीटाचं इक्वेशन भेटलं आर स्क्वेअर ओमेगा अपॉन जी. क्लिअर झालं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट इक्वेशनही सॉल्व करू शकता किंवा युजुअल प्रोसेसनेही सॉल्व करू शकता. भेटलं टॅन थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. मग इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्री मी कम्पेअर करतो, ही डायग्रॅम सगळ्यांची झाली असेल असं मी कन्सिडर करतो, ही सगळ्यांची डायग्रॅम झाली असेल, आता मी याला रब करतो. चला आता हां बोला, इक्वेशन टू आणि थ्री इक्वेशन कम्पेअर जर केलं तर ते हे येऊन जातं आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू किती असणार आहे डी वाय अपॉन डी आर. बघा रे, मला काय करायचं आहे, इक्वेशन वनमध्ये वाय हे जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आर आणि किंवा आरच्या टर्ममध्ये मला रिप्लेस करायचं आहे. मग आता मला डी वाय भेटला, म्हणजेच या ठिकाणी मी डी वाय करू शकतो, डी वाय इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी मल्टीप्लाय बाय काय असेल डी आर. पुढे काय करणार, याला इंटिग्रेट ऑन बोथ साईड, इंटिग्रेट ऑन बोथ साईड्स, मग याला इंटिग्रेशन करणार, इंटिग्रेशन ऑफ डी वाय झिरो टू वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू आर इन टू काय असणार आहे आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी मल्टीप्लाय बाय काय असेल डी आर असेल, बरोबर. ओके, हे झालं असेल सर्वांचं. चला आता पुढे काय येऊन जाणार, हेच इक्वेशन फक्त सॉल्व करायचं. दिसतं आहे सर्वांना, ओके, हे बऱ्यापैकी दिसतं आहे. आता मी इकडे घेऊन येतो, हे इक्वेशन मी सॉल्व करणार. हे इक्वेशन सॉल्व केल्यावर कसं येऊन जाणार आहे, वाय इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अपॉन जी, आउटसाईड आला कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून, झिरो टू आर, आर मल्टीप्लाय बाय किती आलं डी आर. याला सॉल्व करूया, पुढे काय येऊन जाणार आहे, वाय इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अपॉन जी, इथं असणार आहे आर स्क्वेअर अपॉन टू झिरो टू आर, आणि हे इक्वेशन येऊन जातं मग वाय इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, पुढं असणार आहे आर स्क्वेअर अपॉन टू मल्टीप्लाय बाय जी. रिकॉर्ड दिस इज इक्वेशन नंबर फोर. पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इक्वेशन फोर इन इक्वेशन वन,
मग फोर नंबरच इक्वेशन इक्वेशन वन मध्ये सबस्टिट्यूट करून दिलं तर काय होऊन जातं, पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो जी मल्टीप्लाय बाय वाय. जे इक्वेशन आहे ते येऊन जाणार आहे ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन असणार आहे टू जी, जी अँड जी गेट कॅन्सल, पी इज इक्वल टू असणार आहे पी झिरो प्लस रो ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टू. सो वी गेट ॲक्च्युअल इक्वेशन पी इज इक्वल टू. सो तुम्हाला आता या ठिकाणी इक्वेशन भेटतं पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टू, आणि हे इक्वेशन तुम्हाला वापरायचं आहे व्हेनेवर द फ्लुइड इज रोटेटिंग. हे इक्वेशन तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन वापरायचं, कुठंही तुम्हाला मी फक्त हे प्रूव्ह करून सांगितलं. आता तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं असेल, रेडियस म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं डिस्टन्स दिलेलं असेल. रेडियस म्हणजे काय, डिस्टन्स आहे. कुठून, ॲक्सिस ऑफ रोटेशन, वेअर आर इज द डिस्टन्स, डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. क्लिअर होतं आहे सर्वांना? ओके, दिसते. आर इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तुम्हाला इक्वेशन भेटलं पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो ओमेगा स्क्वेअर मल्टीप्लाय बाय आर. सो आपला जे प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमचा अँसर तुम्हाला सर्वांना आता भेटलेला आहे, आणि ते अँसर आहे पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टू. इथं म्हणणार दिस इज द इक्वेशन, दिस इज द प्रेशर, रिकॉर्ड दिस इज द प्रेशर ॲक्टिंग ऑन द पॉइंट विच इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द रोटेटिंग ॲक्सिस. क्लिअर झालं? एकदम सिंपलचा फॉर्म्युला पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टू. सो आत्तापर्यंत जेवढे काही फॉर्म्युले झाले ते सगळ्यांच्या लक्षात असतील. पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो जी एच, पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो जी इफेक्टिव्ह मल्टीप्लाय बाय एच. त्यानंतर टॅन थीटा इज इक्वल टू आपला एच अपॉन एल असतो, किंवा टॅन थीटा इज इक्वल टू ए अपॉन जी घेत असतो. आणि आजचं आलेलं इक्वेशन पी इज इक्वल टू पी झिरो रो ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टू. पुढचं इक्वेशन प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. याच्यावर फोर्स फाईंड करणार, फोर्स इज इक्वल टू प्रेशर मल्टीप्लाय बाय एरिया. एखादा ऑब्जेक्ट इनसाइड द वॉटर असेल किती प्रेशर ॲक्ट होतं त्याच्यावरती, पी इज इक्वल टू रो जी एच एवढं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर ॲड केलं तर ते असतं पी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो जी एच. क्लिअर झालं? आता पुढची महत्त्वाची कंडिशन असते की ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेज प्रेशर कशाला म्हणायचं. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो की सर ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर म्हणजे काय, जे अर्थच्या ॲटमॉस्फेअरमुळं ॲक्ट झालेलं प्रेशर असेल कुठल्याही लिक्विडवरती, ऑबियसली त्याला आपण म्हणणार आहोत ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण गेज प्रेशर काय, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो की व्हॉट इज मीन बाय गेज प्रेशर, किंवा प्रेशर गेजही त्याला म्हणलं जातं. सो जी ए यू जी ई गेज प्रेशर. तर कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, गेज प्रेशर म्हणजे द प्रेशर ॲट विच, किंवा असं प्रेशर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त असेल त्याला आपण काय म्हणणार, गेज प्रेशर म्हणणार. द प्रेशर इज हायर दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, अर्थच्या ॲटमॉस्फेअरमधलं प्रेशर, अर्थच्या ॲटमॉस्फेअरनी ॲक्ट केलेलं प्रेशर त्याला आपण म्हणत असतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तो प्रेशर इज higher than or greater than the atmospheric pressure. इथं मी greater than म्हणू, greater than is called, त्याला म्हणलं जातं gauge pressure. पुढची महत्त्वाची कन्सेप्ट असते की टोटल प्रेशर म्हणजे काय, और याला दुसरं नाव आहे ॲप्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय. आता मी तुम्हाला वरती एक गेज प्रेशरचं इक्वेशन लिहून देणार आहे हां, पण आता बघा. पहिल्यांदा मला टोटल प्रेशर आणि ॲप्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, ॲप्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, ॲप्सोल्यूट प्रेशर इज द सम ऑफ कोणाची सम आहे, ॲप्सोल्यूट म्हणजे काय टोटल, मग कोणाची ॲडिशन असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आणि गेज प्रेशर किती या दोघांची ॲडिशन करा, तुम्हाला भेटेल ॲप्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय. कशाला म्हणणार ॲप्सोल्यूट प्रेशर इज द सम ऑफ
काय असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड गेज प्रेशर. या दोघांचीही ॲडिशन म्हणजे काय असतं, टोटल प्रेशर असतं. या ठिकाणी तुम्हाला भेटेल ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. आता विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो की सर गेज प्रेशरचं ॲक्च्युअल इक्वेशन काय, याच्यावर तुम्ही इझिली सांगणार. गेज प्रेशरचं इक्वेशन काय होऊन जाणार आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो गेज प्रेशर किती असेल, ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. चला सगळेच इक्वेशन भेटले. ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, 1.013 × 10⁵ पास्कल. आय एम सेईंग पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ओके. आय एम नॉट सेईंग रास्कल. कुठे ही गोष्ट लक्षात घ्या, मी प्रत्येक वेळेस सांगतो मी पास्कल बोलतो आहे, कोणालाही रास्कल ऐकू येत नाही. ऐकू येत असेल तर त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, त्याला मी काहीच नाही करू शकत, ठीक आहे. चला आता लक्ष द्या इकडं. गेज प्रेशरचं इक्वेशन समजलं, ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरचं इक्वेशन समजलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेज प्रेशर या दोघांची ॲडिशन म्हणजे असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या बुकमध्ये, बोर्डच्या बुकमध्ये एक कन्सेप्ट आलेली आहे, ती म्हणजे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ही कन्सेप्ट काय आहे, आता काही विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आला की सर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय, तर ही गोष्ट लक्षात घ्या. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स ही मी फर्स्ट लेक्चरमध्येच कवर केलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे प्रेशर एखाद्या याच्यावरती ॲक्ट होतं, पॉईंटवरती ॲक्ट होतं, ते ॲक्ट होणारं प्रेशर कुठेही कंटेनरच्या शेपवरती डिपेंड नाही आहे. तो पॉईंट कुठेही जरी असला, फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरमध्येच आपण घेतलं आहे, तो पॉईंट कुठेही असू द्या, प्रेशर त्याच्यावरती काय असतो, सेम ॲक्ट होतो, त्यालाच म्हणायचं असतं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हे आपण घेतलं आहे, परत एकदा मी तुम्हाला रिवाईज करून देईन. क्लिअर झालं सर्वांना, होप सो आत्तापर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय हेही समजलं असेल. आता आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत, जो ॲक्च्युअल आपण प्रॅक्टिकलमध्येही यूज करत असतो, ज्याचे बरेचसे ॲप्लिकेशन आहे. जसं की एखादी व्हेकल असते, त्या व्हेकलला आत्ताच आलं आहे जी एअर प्रेशर आलं, एअर प्रेशर ब्रेक्स आले, त्याच्या अगोदर होते फ्लूइड किंवा हायड्रॉलिक्स ब्रेक्स होते. मग हे हायड्रॉलिक्स ब्रेक्स काय असतात, हायड्रॉलिक्स ही कन्सेप्ट कशावरती वर्क होते, त्यानंतर जर आपण सर्व्हिस स्टेशनला जर आपली व्हेकल नेली, तर ती सर्व्हिस स्टेशनला व्हेकल नेल्यानंतर ती वर होते. तुम्ही बघितलं असेल ना, सर्व्हिस स्टेशन एका अशा फोर व्हीलर असेल तर ती एका स्पेसिफिक शेप असलेल्या कंटेनरवरती नेतात, आणि ती व्हेकल काय होऊन जाते, वरती होऊन जातं. ती वरती कशी काय होते, त्याच्यासाठी किती प्रेशर ॲक्ट करावा लागतो, हे आज आपणही बघणार आहोत. आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे ज्याने ज्या सायंटिस्टनं दिलं तो आहे पास्कल, म्हणून आपण घेणार आहोत पास्कल लॉ. चला मग आता फ्रेश पेज घ्यायचं, त्या फ्रेश पेजवरती मस्तपैकी रीडिंग द्यायचं. पास्कल लॉ हेच तुम्हाला बोर्डसाठीही असेल, ऑब्व्हियसली हे तुम्हाला मेनसाठीही असणार आहे, ऑब्व्हियसली ही कन्सेप्ट तुम्हाला ॲडव्हान्ससाठीही असेल. सगळ्यांसाठी पास्कल लॉ कंपल्सरी असतो, तो समजला तरच त्याचे ॲप्लिकेशन समजता, तो जर नाही समजला कुठलंही ॲप्लिकेशन आपल्या लक्षात येत नाही. चला मग करूया सुरुवात. सो अवर कन्सेप्ट इज पास्कल लॉ, नॉट द रास्कल लॉ. सो पास्कल्स लॉ. आता हे पास्कलनी काय सांगितलं हे सांगण्यासाठी मी एक सिंपलचं डेमॉन्स्ट्रेशन घेतो. मग हे डेमॉन्स्ट्रेशन काय बघूया. आपण एक बलून घेतला आहे, सो हिअर इज द बलून, ठीक आहे. हा बलून आहे, हा बलून तुम्ही काय केला, ब्लो केला, तो तुम्ही फुगवलात, स्फेरिकल शेप त्याने अचीव केला, ठीक आहे. त्यानंतर आपण एक प्रेशर मीटर घेतलं. आता हे प्रेशर मीटर जे ॲटमॉस्फिअरला मेजर करतं, जे या बलूनमध्ये किती एअर आहे, ऑब्व्हियसली एअरला आपणसुद्धा फ्लुइडच म्हणणार आहोत, ते एअरला मेजर करणार आहेत, ते असतं प्रेशर मीटर. त्याला जनरली गेज प्रेशर मीटरसुद्धा म्हणलं जातं. मग आपण काय केलं, ते प्रेशर मीटर या ठिकाणी ठेवलं, या ठिकाणी असं प्रेशर मीटर ठेवलं आहे, आणि याला इथून असं लीक केलं. मग आता काय होणार आहे, या पॉईंटमधून जी एअर असेल ती फ्लो व्हायला सुरुवात होणार, आणि या ठिकाणी आपल्याला काहीतरी रीडिंग भेटले, फॉर एक्झाम्पल 10 एवढी रीडिंग भेटली, बरोबर, पोझिशन एला, ठीक आहे. तुम्ही म्हणलात की वॉटरमधून प्रेशर जे आहे ते आलं 10 N/m² एवढं. किती प्रेशर आलं पॉईंट एसाठी, 10 N/m². मग आता कोणाला वाटत असेल की नाही सर, तुमचा तुम्ही पॉईंट ए इथं घेतला ना, मी या ठिकाणी पॉईंट बी घेतो,
आणि आता मी प्रेशर मी द मेजर करतो, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही हे जे मीटर घेतलं, हे मीटर या ठिकाणी जोडलं आणि या ठिकाणी जोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की अरे वा इथंही फक्त किती आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, तो काय कंडिशन तुमच्या लक्षात येते बघा, पॉईंट ए ठिकाणी आलेलं प्रेशर आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पॉईंट बी ठिकाणी आलेलं प्रेशरसुद्धाही आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑब्व्हियसली ज्यावेळेस मी याच्यामध्ये या कंटेनरमध्ये जे काही फ्लुइड घेतलेलं आहे ते इनकम्प्रेसिबल फ्लुइड आहे. कुठलं फ्लुइड आहे? इनकम्प्रेसिबल फ्लुइड. आणि इनकम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. ज्या फ्लुइडचं व्हॉल्यूम चेंज होत नाही त्याला म्हणायचं असतं इनकम्प्रेसिबल फ्लुइड. एअर जर घेतलं तर एअरचं व्हॉल्यूम इझिली चेंज होतं, कुठल्याही शो कंटेनर असेल त्या कंटेनरचं व्हॉल्यूम ते ॲक्वायर करतं, म्हणून त्याला म्हणलं जातं कंप्रेसिबल फ्लुइड. हे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण घेतलं आहे. सो इनसाइड देअर इज अ इनकम्प्रेसिबल फ्लुइड. त्याच्या दोन पोझिशन्स आल्या, एकाली पोझिशन ए, एकाली पोझिशन बी. दोन्ही पोझिशनला जे काही प्रेशर आलं ते प्रेशर कॉन्स्टंट आलं. इथंही आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, इथंही आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तुम्ही अजून ऑब्झर्वेशन वाढवलीत, कोणाला वाटलं असेल की नाही या ठिकाणी जाऊया, तुम्ही या ठिकाणी गेलेत तरीही प्रेशर आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कोणाला वाटलं नाही सर मी या ठिकाणी जातो, कोणाला वाटलं असेल सरांनी अपोजिट घेतलं मी इथं घेतो, बरोबर ना. आणि या ठिकाणी तुम्ही मेजर केलं इथंही प्रेशर तेवढंच आलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अरे हे काय चाललं आहे, प्रत्येक ठिकाणी प्रेशर सारखंच काय येऊ राहिलं, इथंही 10, इथंही 10, इथंही 10, इथंही 10, सगळ्या ठिकाणी प्रेशर का सारखं येतं आहे. आणि सरांनी इथं सेंटेन्स सांगितलं की हे फ्लुइड जे घेतलं ते इनकम्प्रेसिबल फ्लुइड. तर पास्कलनी हेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पास्कलनी असं सांगितलं, एकदम सिंपल सेंटेन्समध्ये सांगितलं, त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे इनकम्प्रेसिबल फ्लुइड असेल त्या इनकम्प्रेसिबल फ्लुइडला त्या लिक्विडमध्ये किंवा त्या फ्लुइडमध्ये काही चेंजेस जर तुम्ही केलेत, चेंजेस काय होतं याला इथं आपण ब्लो करायला सुरुवात केली, कुठेही चेंजेस आपण याची सुरुवात जर केलं तर ते चेंजेस प्रत्येक पॉईंटसाठी ट्रान्समिट होत जातात, ते डिमिनिश होत नाही मॅग्निट्यूडमध्ये. अजून सोप्या भाषेत सांगतो, हे थोडं टेक्निकल लँग्वेजमध्ये आलं, अजून सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही इथं पॉईंट एमध्ये या, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी, तुम्ही कुठल्याही पॉईंटला जा, त्या इनकम्प्रेसिबल फ्लुइडचं जे काही प्रेशर असतं ते प्रत्येक पॉईंटवरती सेम असतं. का सेम असतं? एकदम सिम्पलचं रिझन आहे, अरे ते फ्लुइड कोणचं आहे? इनकम्प्रेसिबल. त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो? अजिबात नाही, त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकत नाही. व्हॉल्यूम चेंज होत नाही त्यामुळे जे काही लिक्विडच्या प्रेशरमध्ये जिथं जेवढे काही चेंजेस येतील ते सगळेचे सगळे चेंजेस पुढं ट्रान्समिट होत जाणार आहे ॲज इट इज. समजा तुम्ही आपण सेकंड जर आपण ओपनर जर सेकंड त्याचा एक्झिस्ट जर बघितला, त्या सेकंड एक्झिस्टमध्येही सेम चेंजेस असतील. क्लिअर झालं सर्वांना? अजून एकदा ब्रीफ एक्सप्लेन करतो बघा, एकदा मी याचं स्टेटमेंट लिहून देतो. स्टेटमेंट लिहून दिल्यानंतर मी तुम्हाला समजा सांगतो. सो पास्कल लॉचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट असं आहे, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जेवढे काही चेंजेस होणार आहे इनकम्प्रेसिबल फ्लुइडमध्ये ते सगळेचे सगळे चेंजेस ट्रान्समिट होत जातील, कुठेही ते चेंजेस डिमिनिश होणार नाही. क्लिअर झालं सर्वांना? सो द प्रेशर किंवा असं म्हणू इन लिक्विड किंवा असं म्हणू द प्रेशर इन लिक्विड इज चेंज ॲट अ पॉईंट. काय केलं आपण? का लिक्विडमध्ये जे लिक्विडचा प्रेशर होता एका पॉईंटला काय केला? चेंज केला. ओके, दिस चेंज त्या पॉईंटला चेंज केला. दिस चेंज इज ट्रान्समिटेड टू द एंटायर लिक्विड विदाउट डिमिनिश इन इट्स मॅग्निट्यूड. हे ॲक्च्युअल स्टेटमेंट आहे पास्कल सायंटिस्टचं.
एकदम साधा आणि सोपं स्टेटमेंट त्यांनी सांगितलं. ऑब्वियसली हे स्टेटमेंट तुम्ही एस सी वर्मामध्ये चेक करू शकता. ते स्टेटमेंट त्यांनी असं सांगितलं की एखाद्या लिक्विडच्या प्रेशरमध्ये तुम्ही एखाद्या पॉईंटवरती जेवढे काही चेंजेस प्रेशरच्या प्रेशरमध्ये जेवढे काही चेंजेस तुम्ही करणार आहात ते सर्वचे सर्व चेंजेस पूर्ण लिक्विडमध्ये ॲज इट इज ट्रान्सफर होणार आहे विदाऊट एनी चेंज इट्स मॅग्निट्यूड. त्याची मॅग्निट्यूड कुठेही चेंज न करता सेम टू सेम ते प्रेशर जे चेंजेस तुम्ही अप्लाय केलं ते सेम प्रेशर त्या पॉईंटमध्ये काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. कसं समजून घ्यायचं? चला मग आता काय करू, त्यासाठी आपण एक व्हेसल घेतलं. सो हिअर वी टेक वन कंटेनर और वी कॉल इट वन व्हेसल. या ठिकाणी एक कंटेनर आपण घेतलेला आहे. या कंटेनरचे काही ओपनिंग्स आहेत. ठीक आहे. ओ नाव हिअर इज. आता या प्रत्येक कंटेनर पूर्ण ह्या कंटेनरमध्ये फ्लुइड भरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी एक पिस्टन जोडलेलं. पिस्टन समजतं ना सर्वांना? पिस्टन सर्वांना समजत असेल. हा एक पिस्टन जोडलेला. या पिस्टनवरती जो फोर्स अप्लाय केला या पिस्टनवरती एफ एवढा फोर्स अप्लाय केला आहे. आणि त्यानंतर हे जो छोटासा स्मॉल ओपनिंग ठेवली होती किंवा हे जे स्मॉल सिलेंडर आपण ठेवलेलं आहे याचा एरिया आहे ए एवढा. ठीक आहे. त्यानंतर इथं दुसरा पिस्टन जोडलेला आहे. सो हियर इज सेकंड पिस्टन. यावरती फोर्स अप्लाय केला 2F एवढा. रिकॉर्ड दिस इज पॉईंट ए, याचा एरिया आहे ए एवढा. दिस इज पॉईंट बी. त्यानंतर फोर्स किती अप्लाय केला 2F एवढा आणि एरिया किती आहे 2A एवढा. त्यानंतर इथं असेल पॉईंट सी. इथं जे फोर्स अप्लाय केला आहे तो फोर्स आहे एफ अपॉन टू किंवा असं घेऊ 3F एवढा फोर्स आपण अप्लाय केला आणि याचा जो एरिया आहे तो आहे 3A एवढा. दिसतंय सर्वांना? व्यवस्थित दिसतंय? ओके सर्वांना दिसतंय. आणि त्यानंतर हे तिसरं ओपनिंग आहेत म्हणजे ए बी सी आणि या पॉईंटला म्हणतो आहे मी पॉईंट डी. याही ठिकाणी हा पिस्टन आहे, हा असा पिस्टन आहे. यावरती फोर्स जो अप्लाय केलेला आहे तो एफ अपॉन टू एवढा आणि याचा जो एरिया आहे तो आहे ए अपॉन टू. दिस इज पॉईंट डी. डायग्रॅममध्ये व्यवस्थित ऑब्झर्व करा काय आहे डायग्रॅममध्ये. नवीन काही नाही. तर याचे काही ओपनिंग्स आहेत. ही जे कंटेनर होतं या कंटेनरचे काही ओपनिंग्स आहेत. मग त्या ओपनिंग्समध्ये पहिलं ओपनिंग आहे ओपनिंग ए, सेकंड ओपनिंग आहे ओपनिंग बी, थर्ड ओपनिंग आहे ओपनिंग सी आणि लास्ट ओपनिंग आहे ओपनिंग डी. आणि तुम्ही काय करताय या प्रत्येक ठिकाणी ए बी सी आणि डीमध्ये काही फोर्स अप्लाय करताय. ऑब्वियसली फोर्सची डायरेक्शन असेल ती फोर्सची डायरेक्शन त्या पिस्टनला तुम्ही काय करताय मध्ये इनसाईड त्याला पुश करताय. आणि या प्रत्येक फोर्सची डायरेक्शन जर घेतली तर पॉईंट एसाठी फोर्स आहे एफ एवढा आणि त्याच्यासाठी जो एरिया घेतला आहे त्या सिलेंडरचा जो ओपनिंग एरिया घेतला आहे किंवा ते सिलेंडर जे फिक्स केलं आहे ज्याला पिस्टन अटॅच होता एफ एवढ्या फोर्स त्याला पुश करणार होता त्या ठिकाणी एरिया किती होता ए एवढा. क्लिअर झालं? त्यानंतर हा दुसरा होता, हा दुसरा ओपनिंग होता किंवा दुसरं एक सिलेंडर आपण दुसऱ्या बी या पॉईंटला जोडलं त्याचा जो एरिया होता तो आहे 2A एवढा आणि किती फोर्स अप्लाय केलेला आहे 2F एवढा फोर्स तुम्ही अप्लाय केला. आणि पॉईंट सी या ठिकाणी जर आला तर पॉईंट सी या ठिकाणी किती फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स तुम्ही अप्लाय केलेला आहे 3F एवढा आणि त्याचा जो एरिया आहे तो एरिया आहे 3A एवढा. आणि पॉईंट डी या ठिकाणी जर आला तर पॉईंट डी या ठिकाणी तुम्ही किती फोर्स अप्लाय केला एफ अपॉन टू एवढा फोर्स अप्लाय केला. ऑब्व्हियसली सिलेंडरचा एरिया किती आहे ए बाय टू एवढा. पास्कल लॉचं स्टेटमेंट काय आहे तर जेवढं काय प्रेशर तुम्ही अप्लाय केलं प्रत्येक पॉईंटवरती ते ईच अँड एव्हरी पॉईंटला प्रेशर काय असेल सेमच असेल. म्हणजेच काय यायला पाहिजेत पॉईंट एसाठी पॉईंट बीसाठी पॉईंट सीसाठी आणि पॉईंट डीसाठी या सगळ्या ठिकाणी जे काय प्रेशरचे चेंजेस होणार आहे ते सर्वचे सर्व प्रेशरचे चेंजेस सेमच यायला पाहिजे कुठेही चेंज व्हायला नको.
म्हणजे याला जर प्रेशर आलं, या पॉइंट एला जे प्रेशर आलं तेच पॉइंट बीला यायला पाहिजे, तेच पॉइंट सीला यायला पाहिजे, तेच पॉइंट डीला यायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी प्रेशर जर सारखं आलं तर आणि तरच आपला पास्कल लॉ ओबे होणार, अदरवाईज पास्कल लॉ ओबे होत नाही. तरच हे स्टेटमेंट ट्रू असेल, अदरवाईज हे स्टेटमेंट फॉल्स असेल. कन्सेप्ट समजली? मग चला आपण काय करूया, आता प्रत्येक पॉईंटसाठी प्रेशर आपण फाईंड करू. सो पहिल्यांदा घेऊ प्रेशर ॲट पॉईंट ए. प्रेशरचा सिंपल फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू असतो फोर्स पर युनिट एरिया. मग आता पॉईंट एसाठी प्रेशर मी सगळ्यात सुरुवातीला फाईंड करतो. पॉईंट एसाठी प्रेशर किती असणार आहे? ऑब्व्हियसली फोर्स किती अप्लाय झाला आहे पॉईंट एला? एफ एवढा. एरिया किती आहे? ए एवढा. हे झालं इक्वेशन फर्स्ट. ओके ठीक. सिमिलरली पॉईंट बीसाठी आपण प्रेशर फाईंड करू. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू किती फोर्स अप्लाय केला? व्हेरी गुड, टू एफ एवढा. किती एरिया आहे? टू ए एवढा. किती फोर्स आला? टू अँड टू गेट कॅन्सल, एफ अपॉन ए. इक्वेशन काय आलं सेकंड. पॉईंट सी पशी चालूया. पॉईंट सीला किती प्रेशर अप्लाय केलेला आहे? सो प्रेशर ॲट पॉईंट सी. किती फोर्स अप्लाय केला? थ्री एफ एवढा. एरिया किती आहे? थ्री ए एवढा. थ्री अँड थ्री गेट कॅन्सल, प्रेशर किती आलं? एफ अपॉन ए. इक्वेशन आलं थर्ड. सिमिलरली ॲट पॉईंट डीसाठी प्रेशर ॲट पॉईंट डी घेऊया. किती फोर्स अप्लाय केला आहे? एफ अपॉन टू. एफ अपॉन टू. एरिया किती आहे? ए अपॉन टू. आणि हे जर सॉल्व केलं तर येऊन जातं एफ अपॉन ए. इक्वेशन नंबर फोर. हे चारही इक्वेशन आले. काय ऑब्झर्व झालं हे तुम्हाला सर्वांना दिसतं आहे ना? ओके सर्वांना दिसतं आहे. काय ऑब्झर्व करलं केलं आहे तुम्ही? तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ॲट पॉईंट ए, ॲट पॉईंट बी, ॲट पॉईंट सी आणि ॲट पॉईंट डी, सगळ्या ठिकाणी जे प्रेशर आलं ते किती आलं? फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया आणि फोर्स पर युनिट एरिया. सगळ्या ठिकाणी जे प्रेशर आलं आहे ते प्रेशर काय आलं? सेम आलं. मग तुम्ही सिंपल काय सांगणार? प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. जेवढ्या कुठल्या पॉईंटवरती तुम्ही प्रेशर अप्लाय करणार ते प्रेशर काय असेल? कॉन्स्टंट असेल. ओके आता आपण काय करू की हे जे काही व्हेसल्स घेतलेले आहेत, हे काही जे कंटेनर घेतले त्या सिलेंडर आपण या ठिकाणी फिक्स केले ज्यामध्ये पिस्टन होतं. आता आपण याच्यावाला एरिया जरी चेंज केला तरी प्रेशर प्रत्येक ठिकाणी काय असतं? सेमच असतं. हे आपल्याला सिंपल समजतं की कुठल्याही पॉईंटला जरी आलं तरी प्रेशर काय असेल? सेमच असेल. आपण अजून एक सिच्युएशन घेऊ. ही जी कन्सेप्ट होती ही पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला बोर्डसाठी असणार आहे. हे बोर्डसाठीचे इक्वेशन्स आहेत. आता आपण आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे कुठले इक्वेशन्स असतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये एरिया काय, एरियावरती प्रेशर डिपेंड्स आहे का, सिलेंडरचा एरिया चेंज केला तर पास्कल लॉमध्ये काय काय चेंजेस सांगितलेले आहेत, आणि ॲडव्हान्ससाठी एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे वर्क डनची, ते सगळ्यांचा आपण अभ्यास करूया. चला मग आता हे स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात आलं असेल. प्रेशर काय असतो पास्कल लॉने सांगितलेलं हेही सगळ्यांना समजलं असेलच. ओके ठीक. सो पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. सो हियर इज द वन कंटेनर. ही प्रॅक्टिकल सिच्युएशन आहे. या प्रॅक्टिकल सिच्युएशनवरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात. ॲक्च्युली हे ॲप्लिकेशनही आहे, या ॲप्लिकेशन आपण शिकणारच आहोत. ते जे ॲप्लिकेशन आहे ते ऑब्व्हियसली ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, मी याला फर्स्ट ॲप्लिकेशन म्हणतो. फर्स्ट ॲप्लिकेशन हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट तुम्ही सर्व्हिस स्टेशनला तुमची व्हेकल नेल्यानंतर तुम्हाला या हायड्रॉलिक लिफ्ट बऱ्याच ठिकाणी तुमच्या निदर्शनास आले असतील. ठीक आहे ओके. सो हे दोन पिस्टन्स आहेत किंवा एक कंटेनर आहे. या कंटेनरचा एरिया, या कंटेनरचा एरिया दोन्ही डिफरंट आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं मी याला अजून नॅरो करतो. ठीक आता ओके. या ठिकाणी पिस्टन आहेत. या पिस्टनमध्ये तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे तो फोर्स आहे एफ वन एवढा. यानंतर
या पिस्टनचा जो एरिया होता तो एरिया या कंटेनरचा जो एरिया किंवा या सिलेंडरचा जो एरिया असेल तो एरिया म्हणतो मी ए वन एवढा। त्यानंतर या ठिकाणी हा दुसरा पिस्टन आहे, या हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये एक कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा की फोर्स हा नेहमी ज्या ठिकाणी स्मॉल एरिया असणाऱ्या कंटेनरवरती फोर्स ॲप्लाय केला जाणार आहे आणि जी काही व्हेइकल असेल तुम्हाला लिफ्ट जिथून करायचे आहेत तो लार्ज एरिया असणाऱ्या सिलेंडरपाशी आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवरती ती व्हेइकल आपल्याला प्लेस करायची असते। मग इथला एरिया असणार आहे ए टू आणि या ठिकाणी आपण ही व्हेइकल अशी प्लेस केलेली आहे। ओके आता ही कोणाची व्हेइकल असेल कोणची ब्रँड असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, फक्त सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा की या प्लॅटफॉर्मवरती आपण ही व्हेइकल प्लेस केलेली आहे। ठीक आहे, ओके छान दिसते व्हेइकल, ओके दिसते दिसते काय हरकत नाही। ठीक आता होणार काय आहे एक सिंपल लक्षात ठेवा, या ठिकाणी हे जे फर्स्ट पिस्टन आपण अटॅच केलं आहे या पिस्टनवरती फोर्स ॲप्लाय केला, किती फोर्स ॲप्लाय केला एफ वन एवढा। त्यानंतर ह्या सिलेंडरचा एरिया किती होता, या सिलेंडरचा एरिया आहे ए वन एवढा। ऑब्व्हियसली याच्यामध्ये काय असणार आहे फ्लुइड असणार आहे, सो हियर इज लिक्विड ऑर ऑइल असेल, हे बोर्डसाठी पण आहे त्यानंतर कॉम्पिटेटिव्हसाठी एक्झाममध्ये सुद्धा आहे। बोर्डच्या एक्झाम्पलमध्ये हायड्रॉलिक लिफ्टचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता, ट्वेल्थ बोर्डसाठी अतिशय महत्त्वाचं। ओके ठीक, त्यानंतर या ठिकाणी फोर्स ॲप्लाय केल्यानंतर सिंपल या ठिकाणी प्रेशर किती जनरेट होणार आहे, हे प्रेशर पी वन इज इक्वल टू असेल एफ वन अपॉन ए वन एवढं। आता परत एकदा सांगतो हे पूर्णचे पूर्ण प्रेशर सेम ॲज इट इज ट्रान्सफर होणार आहे, बरोबर का सेम ट्रान्सफर होणार आहे कारण की जर मी इथं बघितलं या ठिकाणी प्रेशर किती आलं पी वन इज इक्वल टू एफ वन अपॉन ए वन आणि इथं कुठेतरी मी पॉईंट घेतला आहे बी, मग या पॉईंट बी वरती किती प्रेशर आलं पी वन इज इक्वल टू एफ वन अपॉन ए वन, हे एवढं प्रेशर तर असेलच पण तो किती हाईटवरती आहे, तो हाईट आहे एच एवढी, म्हणजे याच्यावरती प्रेशर किती आला रो जी एच एवढा आणि हे प्रेशर किती असेल एफ वन अपॉन ए वन एवढं, म्हणजे एफ वन अपॉन ए वन इज इक्वल टू किती असणार आहे रो जी एच एवढा, बरोबर झालं। ओके त्यानंतर समजा मी प्रेशर अजून इन्क्रीज केलं, प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट बी या ठिकाणी गेला आणि आपला पिस्टन आता नवीन पिस्टनची पोझिशन आहे ही, बघा पहिले इथं होता हाईट एच एवढी होती, आता तो बी पॉईंट या ठिकाणी आला आणि जी हाईट असेल ती हाईट किती असणार आहे, पहिली हाईट किती होती एच एवढी, आत्ताची हाईट किती असणार आहे ऑब्व्हियसली एच एवढी, का एच एवढी त्याची एवढीच हाईट असेल तर एकदम सिंपल रिझन आहे हे फ्लुइड कोणचं आहे इनकम्प्रेसेबल फ्लुइड आहे। मग ह्या इनकम्प्रेसेबल फ्लुइडचं व्हॉल्यूम चेंज होणार आहे का, नाही व्हॉल्यूम चेंज होत नाही, त्यामुळं पॉईंट बी पिस्टन्सपासून किती हाईटवरती होता एच एवढ्या हाईटवरती ऑब्व्हियसली इनिशियली ज्यावेळेस तुम्ही फोर्स वाढवत जाणार आहे त्यावेळेससुद्धा त्याची हाईट चेंज होणार नाही बिकॉज ऑफ इनकम्प्रेसेबल फ्लुइड, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवणार। मग या ठिकाणी सुद्धा जो प्रेशर असेल ते प्रेशर किती असणार आहे एफ वन अपॉन ए वन इज इक्वल टू रो जी एच एवढं, म्हणजेच मे हाईट मेंटेन करून हा जो पॉईंट असेल हा पॉईंट असा इकडं शिफ्ट होणार आहे ट्रान्समिट होणार आहे, म्हणजे त्या पॉईंट बीवरती जेवढं काही प्रेशर ॲक्ट झालं ते प्रेशर काय होत राहणार आहे ट्रान्सफर होत राहणार आहे, ही कन्सेप्ट आपण घेतली मागच्या ऑब्व्हियसली प्रूफमध्ये सुद्धा आपण घेतलेली आहे। ठीक आहे मग आता एफ वन एवढा ॲक्ट झाला एरिया आहे ए वन, प्रेशर किती असणार आहे पी वन इज इक्वल टू एफ वन अपॉन ए वन, सेम प्रेशर ट्रान्सफर होत गेलं व्हेइकलवरती फोर्स ॲप्लाय झाला ती व्हेइकलवरती शिफ्ट झाली, हा असेल फोर्स एफ टू एवढा, एरिया असेल ए टू म्हणजे इथं प्रेशर असणार आहे एफ टू अपॉन ए टू। मग इथं आपण एक सिंपल सेंटेन्स म्हणणार अकॉर्डिंग टू पास्कल लॉ, अकॉर्डिंग टू पास्कल लॉ
पास्कल लॉ काय सांगतो, प्रेशर पी वन इज इक्वल टू पी टू, दोन्ही ठिकाणी ऍक्ट होणारं प्रेशर काय आहे, सेम आहे, म्हणजे पी वन ची व्हॅल्यू किती असेल एफ वन अपॉन ए वन, पी टू ची व्हॅल्यू किती असणार आहे एफ टू अपॉन ए टू. मी दोन्ही फोर्सचा जर रेशो घेतला एफ वन अपॉन एफ टू इज इक्वल टू असेल ए वन अपॉन ए टू, ऑर एफ टू अपॉन एफ वन इज इक्वल टू असणार आहे ए टू अपॉन ए वन. मला ह्या इक्वेशनपाशी डिस्कशन घ्यायचं आहे, मला याच्याशी नाही घेणं, मला हे इक्वेशनपाशी डिस्कस करायचं आहे. मी कन्सेप्ट याच्यावरून तुम्हाला समजून सांगणार. काय कन्सेप्ट आहे, एफ टू अपॉन एफ वन इज इक्वल टू ए टू अपॉन ए वन. मला फोर्स टू किती असेल ते फाईन करायचं. फोर्स टू किती असणार आहे एफ टू इज इक्वल टू ए टू अपॉन ए वन मल्टीप्लाय बाय एफ वन, एवढा फोर्स त्यावरती ॲक्ट होणार आहे. एफ वन हा नोन फोर्स आहे, मला दोन्ही एरिया नोन आहेत. मग याच्यावरून काय समजतं की जर पहिल्या सिलेंडरचा एरिया हा मिनिमम असेल, लक्षात घ्या, पहिल्या सिलेंडरचा एरिया जर मिनिमम असेल तर मॅक्झिमम फोर्स सेकंड सिलेंडरवरती प्रोड्यूस करता येऊ शकतो. क्लिअर झालं हे बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला सर्वांना, सिम्पल, एकदम सिम्पलचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे की जर एरिया जेवढा मिनिमम असेल, जेवढा एरिया सेकंड कंटेनरचा, सेकंड सिलेंडरचा किंवा फर्स्ट सिलेंडरचा जेवढा एरिया आपल्याला मिनिमम ठेवता येईल, तेवढ्या लार्ज एरिया असणाऱ्या सिलेंडरवरती मॅक्झिमम फोर्स प्रोड्यूस करता येतो. एरिया इज मिनिमम, मॅक्झिमम फोर्स वी हॅव टू प्रोड्यूस ऑफ दॅट सेकंड सिलेंडर. दॅट्स वाय बाय युझिंग पास्कल लॉ, बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ पास्कल लॉ, आपण हेवी ऑब्जेक्ट इझिली लिफ्ट करू शकतो. हे जे हेवी ऑब्जेक्ट दिसतं ना, हे हेवी ऑब्जेक्ट तुम्ही इथं उभे राहिलेत, फक्त पिस्टनला फोर्स अप्लाय करा, इझिली हे हेवी ऑब्जेक्ट तुम्ही इझिली लिफ्ट करणार. का लिफ्ट करणार, एकदम सिंपल आणि साधं सेंटेन्स आहे, बिकॉज द फ्लूड इज इनकम्प्रेसिबल. क्लिअर झालं सर्वांना, फ्लूड काय आहे, इनकम्प्रेसिबल, म्हणूनच हे शक्य झालं. इथं सिंपल तुम्ही म्हणणार, बिकॉज ऑफ इनकम्प्रेसिबल फ्लूड, incompressible fluid we lift heavy object according to Pascal law. Okay, मी दाबून तुम्ही सिंपल अजून एक स्टेटमेंट सांगणार. इफ स्मॉल इन एरिया, स्मॉल एरिया ऑफ द अप्लाइड सिलेंडर कोणचा अप्लाइड सिलेंडर, ज्या ठिकाणी फोर्स अप्लाय करणार आहे तो अप्लाइड सिलेंडर, लार्जर फोर्स produce opposite to it. आणि हे असतं फर्स्ट ॲप्लिकेशन. या फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अप टू फोर्स आणि एरिया इथपर्यंत क्वेश्चन विचारला जातो, बोर्डसाठी इथपर्यंत क्वेश्चन असतो, मेन्ससाठी, आता ॲडव्हान्ससाठीचं आपल्याला क्वेश्चन बघायचं. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. मे बी ॲडव्हान्ससाठी तुम्हाला याच्यावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एरिया तुम्हाला एखाद्या सिलेंडरचा गिवन असेल, फर्स्ट सिलेंडरचा एरिया गिवन असेल आणि तुम्हाला विचारलं जाईल सेकंड सिलेंडरवरती किती फोर्स ॲक्ट होणार, याचा एक प्रॉब्लेम आपण घेणारच आहोत. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली. आता याचं वर्क डन आपण बघणार आहोत. ओके, वर्क डन कसं बघणार, तर फोर्स ॲप्लाय केला, ऑब्विअसली ज्यावेळेस फोर्स ॲप्लाय करणार आहोत त्यावेळेस तो सिलेंडर जे पिस्टनवरती फोर्स ॲप्लाय केला तो काहीतरी डिस्टन्स तर डिस्प्लेस झाला असेलच ना. मग ह्या एफ एवढ्या पहिल्या पिस्टनवरती तुम्ही फोर्स ॲप्लाय केला आणि फॉर एक्झाम्पल तो एक्स वन एवढं डिस्टन्स त्यांनी काय केलं, डिस्प्लेस केलं. मग ज्यावेळेस हा एक्स वन एवढं डिस्टन्स डिस्प्लेस झाला तर त्यावेळेस हाही काही डिस्टन्स डिस्प्लेस झाला असेल आणि हा जो डिस्टन्स डिस्प्लेस झाला ते असेल एक्स टू. मग आता क्वेश्चन असा आहे, डिस्टन्सेस तर तुम्हाला माहीत झाले, याचा असेल एक्स वन, याचा असेल एक्स टू. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल की ज्यावेळेस याच्यावरती हा 2 सेंटीमीटर एवढा जर डिस्प्लेस होत असेल किंवा 2 मीटर एवढा जर डिस्प्लेस होत असेल तर एफ टू किती डिस्प्लेस होणार, हे आपल्याला आता फाईन करायचं. कसं फाईन करणार, मग सिंपल आहे बघा, फोर्सेस काय आहेत सेमच आहे, प्रेशर काय आहे सेमच आहे, ऑब्विअसली वर्क डन ही काय होणार, सेमच वर्क होणार. बरोबर, मग इथं काय म्हणणार,
वर्क डन इन स्मॉलर इधे म्हणणार वर्क डन इन स्मॉलर पिस्टन इज इक्वल टू लार्जर पिस्टन मग इथं ऍक्ट होणार वर्क डन इज इक्वल टू काय असेल W1 = W2 वर्क डन इज इक्वल टू काय असतो F1 × X1 पुढं असेल F2 × X2 बरोबर पुढे आपल्याला X2 फाईन करायचं आहे X2 इज इक्वल टू काय होऊन जाणार आहे F1 / F2 × X1 वॉट इज द इक्वेशन ऑफ F1 / F2 A1 / A2 म्हणजे हा X2 इज इक्वल टू येऊन जातो A1 / A2 × X1 हे इक्वेशन आपल्याकडे आलं मग हे इक्वेशन काय सांगतं चला ऑब्झर्वेशन्स करू इक्वेशन काय सांगतं बघूया इक्वेशन काय सांगतं आहे हां इक्वेशन आलं X2 इज इक्वल टू हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या A1 / A2 रिवाईज करा त्याला 2 मिनटं मागं घ्या 5-10 सेकंड आणि हे तुम्ही कम्प्लीट करून घ्या X2 इज इक्वल टू A1 / A2 × असेल X1 मग याच्यावरून तुम्हाला काय सांगतं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा जर सेकंडचा एरिया लार्ज असेल याचा जेवढा एरिया लार्ज असेल तेवढा तो कमी डिस्प्लेस होणार आहे ऑब्व्हियसली फर्स्टचा एरिया हा याच्यापेक्षा काय असेल कमी असेल याचा एरिया याच्यापेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे याचा एरिया जर वाढला तर याचा डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे बरोबर सिंपल तुम्ही काय म्हणणार इफ A2 इज लार्ज दॅन A1 इट स्मॉलर इन डिस्प्लेसमेंट दॅट इज X2 मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या व्हेकलला जर तुम्हाला लार्ज डिस्टन्सवरती उचलायचं असेल लार्ज हाईटवरती न्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पहिली गोष्ट जो एरिया घेतला आहे तुम्ही A1 A2 पेक्षा काय ठेवा लागेल कमी ठेवा लागेल आणि A2 X2 पेक्षा काय ठेवा लागणार आहे जर A2 वाढवलं तर X2 कमी होऊन जाईल म्हणजे X2 जो काय X2 आहे त्या X2 पेक्षा काय ठेवा लागेल कमी ठेवा लागेल कारण की हा जर कमी असेल तरच याची हाईट काय होऊ शकते वाढू शकते डिस्टन्स मॅक्झिमम पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली हा कमी ठेवा लागेल पण याची साईज जेवढी मिनिमम ठेवता येईल तेवढी मिनिमम तुम्हाला ठेवावी लागेल पण ती एवढी मिनिमम नको की हा रेशो 1 होऊन जाईल काय पाहिजे थोडी जास्त असली तरी तो लार्ज हाईटवरती काय करू शकतो शिफ्ट करू शकतो क्लिअर झालं सर्वांना सो दिस इज थेअरी अबाउट द पास्कल लॉ हे याचं फर्स्ट ॲप्लिकेशन आपण घेतलं आहे हायड्रॉलिक लिफ्टचं हायड्रॉलिक लिफ्टच्या जे काही इक्वेशन्स आपण घेतलेले आहे त्या इक्वेशनमध्ये पहिलं इक्वेशन आलं तर सिम्पल इक्वेशन घेतो मी F2 / F1 = A2 / A1 सिम्पल म्हणणार F2 = A2 / A1 × काय असेल F1 असेल आणि आत्ताच घेतलेलं इक्वेशन X2 = हे कोणासाठी दिस इज फॉर वर्क डन काय असेल सेम असेल जसं की पास्कल लॉमध्ये प्रेशर बिटवीन टू पॉईंट्स आर सेम फोर्स बिटवीन टू पॉईंट्स आर सेम डिफरन्स होता फोर्स सेम नसेल फोर्स बदलू शकतो का फोर्स जर तुम्ही F1 वरती फोर्स जर 2 न्यूटन ॲक्ट केला तर F2 वरती 2 न्यूटन फोर्स येईन असं होत नाही का होणार नाही बिकॉज एरिया ऑफ द पिस्टन आर डिफरंट दॅट्स वाय F1 = F2 बट ऑब्विअसली F1 = F2 बिकॉज Area A1 = A2 Area A1 = A2 then we easily find out the X1 and X2 how to find this X2 simple A1 / A2 × काय असेल X1 okay so this is the theory about Pascal law हे सगळं पास्कल लॉचे आपण ॲप्लिकेशन्स घेतले अजून एक ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे हायड्रॉलिक ब्रेकचं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि याचे काही प्रेशर मेजरमेंटसाठी किंवा प्रेशर मेजर करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या इन्स्ट्रुमेंटविषयी आपण डिस्कस करूया सगळ्यांना परत एकदा समजून सांगतो की आपली जी मंडेला होणारी जी टेस्ट आहे 27 फेबला ती होणारी टेस्ट फक्त आणि फक्त रोटेशनल डायनॅमिक्सवरतीच होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित
त्याच्यावाले बोर्ड पेपर असेल तो प्रामाणिकपणे सॉल्व करा आणि चांगले मार्क्स मिळवा. थँक्यू.